आज महाराष्ट्र राज्य का मंत्रिमंडल विस्तार हुआ है, जिसके मद्देनजर पूरे राज्य में खाता वितरण के संबंध में चर्चाएं तेज हो रही है। इसी बीच रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विधायक आशीष जायसवाल ने मंत्रिमंडल विस्तार पर समाधानकारक प्रतिक्रिया देते हुए कहा कि अब जनता का कार्य सुचारू रूप से होगा। पत्रकारों के पूछे गए सवाल का जवाब देते हुए विधायक आशीष जायसवाल ने स्पष्ट किया कि इस खाता वितरण से राज्य के कामकाज में तेजी आएगी, सरकार गतिशीलता से कार्य करेगी। पहले सरकार का मझधार 2 इंजन पर था, अब 3 इंजन पर आ चुका है। यकीनन इससे राज्य की जनता का कल्याण होगा। शेवटी नव मंत्री महोदया ने शपथ घेतली होती तर त्यांना खाते द्यायचेच होते आणि राष्ट्रवादीचे जे मंत्री झालेले आता त्यांचा देखील प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळे खाते वाटप हे प्रतीक्षित होतं, वाटप झालं त्यामुळे अधिक गतीने सरकारला काम करायला गती मिळेल। नाही, विस्ताराची नाराजगी असण्याचा प्रश्नच नाही। मी कधीच नाराजगी यापूर्वी व्यक्त केली नाही। शेवटी आम्ही शिस्तीमध्ये एका मिशननी एका ध्येयाने काम करणारे लोक आहोत। आज अतिशय चांगली टीम, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारी टीम आज सरकारमध्ये आहे आणि सर्व अनुभवी आणि अतिशय गतिमान शासनाने काम करणारे आहे। पहिले डबल इंजिनचे सरकार होती, आता ट्रिपल इंजिनची झालेली आहे, त्यामुळे नाराजगी असण्याचं कारण नाही। मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी ही सरकार अतिशय गतीने काम करेल। कुछ दिन पहले आशीष जायसवाल ने उपमुख्यमंत्री अजित पवार के विषय में टिप्पणी की थी, अब सरकार में उन्हीं के साथ काम करना होगा। स्थिति को स्पष्ट करते हुए विधायक आशीष जायसवाल ने कहा कि मैंने कभी भी अजित पवार की आलोचना नहीं की और जो भी वक्तव्य किया था वह आदिवासी निधि के विषय में था। यकीनन महाराष्ट्र की सरकार को प्रभावशाली मंत्री लाभान्वित हुए है। लक्षात घ्या, मी असं कधी बोललो नाही। माझा कधीही अजित पवार साहेबांबद्दल मी कधी चुकीचं वक्तव्य केलं नाही। आपल्या सर्वांना माहीत असेल, मी जेव्हा मागच्या कालखंडामध्ये जेव्हा मी आरोप केले होते ते केसी पाडवीच्या संदर्भामध्ये, आदिवासी विकास निधीच्या संदर्भात केले होते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात केले होते। माझे अजित पवार साहेबांशी देखील फार जुने संबंध आहे। मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी मला न्याय दिला, त्यामुळे दादांचा काम हा अतिशय चांगला आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही। कधीही मी दादांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं नाही आणि मला कुठली नाराजगी नाही। उलट आता हे 3 लोकांचे जे कॉम्बिनेशन आहे ते अत्यंत उत्तम कार्यक्षम आणि प्रभावी मंत्री हे राज्याचे प्रमुख झालेले आहे तिन्ही पक्षाचे, त्यामुळे जे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित विकास आहे आणि देशामध्ये महाराष्ट्राला पहिल्या नंबरचं राज्य करण्यामध्ये हे जे सरकार आहे ते निश्चितपणे अतिशय प्रभावी काम करेल असा मला आत्मविश्वास आहे। मंत्रिमंडल विस्तार के बाद आशीष जायसवाल को मंत्री पद नहीं दिया गया, जिसके कारण गही उनके मन में इस बात को लेकर नाराजगी तो नहीं। इस सवाल का जवाब देते हुए आशीष जायसवाल ने कहा कि मैं एक मेव विधायक हूँ जिसके पास इतना काम है और मेरे कर्तव्यों में मैं व्यस्त हूँ। रही बात मंत्री पद की तो मैं विधायक होते हुए भी उतना ही कार्य कर रहा हूँ जितना एक मंत्री करता है। ठीक नहीं तरी का अड़चन नहीं, मी माझ्या मतदार संघात व्यस्त आहे। माझ्या मतदारसंघाच्या ज्या जनतेने मला आमदार केलं त्यांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये मी व्यस्त आहे। मला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींनी राज्याचे अनेक कामाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, अनेक विषयावर माझी कमिटी केली आहे, अनेक सरकारचे जे धोरण आहे ते मी करत आहे। लवकरच मत्स्याचं धोरण करत आहे, पाणंद रस्त्याची नवीन योजना मी या ठिकाणी करत आहे। महाराष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी जे 17 ध्येय आणि 237 इंडिकेटर आहे त्याच्यावर माझी कमिटी केलेली आहे। असे अनेक काम माझ्यावर दिलेले आहे। शेवटी मंत्री होऊनही तेच काम करायचं आहे आणि आमदार होऊन तेच काम करत आहे। महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही आमदारापेक्षा माझ्यावर दिलेली जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे मी त्या जबाबदारीचं निर्वाहण करण्यामध्ये सध्या व्यस्त आहे आणि अतिशय महत्त्वाचे काम माझ्याकडे दिल्यामुळे ते सर्व काम मी भविष्यात करणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ मनीष टेमरे, BCN News, नागपूर।